इकड़े होय हां इकड़े होय मंगला क्या हुआ तेरे साथ? मैं गई थी पहले जीजी जीजाजी ने और जीजी ने मारा था हमें, और जीजी नौकरी करती थी, जॉब करती थी, और कहाँ पे हुआ ये? जे आगरे में हसनपुरे में रहती मेरी बहन, और माँ से जीजाजी ने मार पीट के बाहर निकाल दिया, कुंडी लगा ली, यूँ कह दारू पी के मारा था, और हम माँ से चले तो गाटीरन पकड़ी थी हमने, और मथुरे पहले दूसरे गांव से आई थी, फिर मथुरा आई थी गाड़ी, तो मथुरे से हम बैठ गए आगरा निकल गए, तो वहाँ से मथुरे आ गए हम, तो हमें पुलिस वाले ने पकड़ा था, एक पुलिस वाले ने कहाँ पकड़ा था? मथुरे में। और फिर क्या हुआ? फिर वो हमारी फोटो मोटो लिया और हमसे पूछताछ करा था कि आपकी बहन कहाँ रहती है, मैंने बताया हसनपुरे में, और वो कह रही थी कि हम तुम्हें जेल में छोड़ देंगे, मम्मी पापा मिल जाएंगे तो आप चले जाना, और कार्रवाई करी थी हमारे साथ, लिखापढ़ी करी थी और फोटो खिंचाता हमारा। वो मथुरा में कितने महीने थी आप? मथुरे में एक साल थी पूरी लगे थे, आगरे में मथुरा में कितने महीने थी? दो महीने। क्या हुआ वहाँ, कौन आए आपको लेने के लिए? मम्मी पापा आए थे, मैडम ने हमारे लिए फ़ोन करा, ढूंढा हमारी उधर की पुलिस ने फ़ोन करा, इनके पास नंबर दिया कि मंगला एक तुम्हारी महारिश थी कि इन मैडम ने हमारे पूरा मदद करा और हमारी मम्मी पापा से मिलाया हमें और वीडियो कॉलिंग करी थी, और मम्मी पापा आ गए हमें लेने वहाँ पे। उधर तेरे साथ क्या मारपीट होती थी बहन की? हाँ बहन बहुत मारती थी और जीजा। आदि वरणगाव पुलिस स्टेशन से API संदीप कुमार बोरशे साहेब, हा विषय मी त्यांच्या कानावर घातला की साहेब हे मुलीचे आई वडील भिक्षू आहे, हे मागून खातात, त्यांच्याकडे भाड्याला पैसे नाही आहे, तर सर तुम्ही थोडं आम्हाला मदत करा। मग साहेब बोलले काय मदत पाहिजे मॅडम सांगा मला, तर मी साहेबांना बोलले की सर यांचं फक्त तुम्ही रिटर्नचं तिकीट काढून द्या आम्हाला, तर त्यांनी दोन लोकांचं आम्हाला रिटर्नचं तिकीट काढून दिलं। तिकीट काढून दिल्यानंतर या मुलीच्या आईवडिलांना आम्ही भुसावळून रेल्वेत बसून दिल्यानंतर बोरशे साहेबांचे भाऊ नितीन बोरशे साहेब हे आर्मीमध्ये एअरफोर्समध्ये मोठ्या पोस्टवर अधिकारी आहेत, त्यांनी त्यांचे दोन फौजी कर्मचारी पाठवून तिच्या आईवडिलांना सुखरूप महिला सुधागृहामध्ये नेलं आणि मुलगी त्यांच्या ताब्यात देण्यासाठी मदत केली, व त्यांना जेवण खावण व सर्व राहण्याची सुविधासुद्धा नितीन बोरशे साहेबांनी केली होती। मी सकाळी जळगाव रेल्वे स्टेशनला मुलीला घ्यायला गेले होते उतरल्यानंतर, आता त्या मुलीला आम्ही आणून इथे तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलेलं आहे, तिच्या आईवडिलांच्या ताब्यात मी त्या मुलीला आता दिलेलं आहे, त्या मुलीचं आता ते खूप आनंदी आहेत, त्यांची मुलगी त्यांच्या ताब्यात मिळाली, हो मलाही याचं खूप समाधान वाटतं की आपल्या हातून काहीतरी चांगलं काम घडलं आणि आपल्या हातून एवढं मुलीला तिचे आई वडील मिळाले व आईवडिलांना त्यांची मुलगी मिळाली एवढं बोलून। माझं नाव सविता माळी, सामाजिक कार्यकर्ता व महिला दक्षता समिती सदस्य, मी पोलीस स्टेशनला 2010 काम करते। सर इथे ही मंगला नावाची जी मुलगी आहे ही एक वर्षापासून तिच्या म्हणजे बहिणीकडे होते आग्र्याला, आणि आग्र्यावरून तिच्या बहिणीने तिला जावयाने काही मारहाण केली व तिला घराबाहेर काढून दिलेलं होतं, तर त्यामध्ये ती घराच्या बाहेरच 9 लोक बसली आणि नंतर ती 9:30 दरम्यान रेल्वे स्टेशनला गेली आणि तिने चुकीच्या गाडीमध्ये बसल्यानंतर तिला मथुरेला RPFने पकडलं व तिला पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये दिलं, तिथून तिला महिला सुधागृहामध्ये टाकलं। महिला सुधागृहामधून आमच्या वरणगाव पोलीस स्टेशनला फोन आला तायडेदादांना की बा अशी अशी मुलगी वरणगावची आमच्याकडे आहे, तर बा कोणी असेल तर तपास करा। मला तायडे दादांनी फोन केला की मॅडम
वरणगावची मुलगी हरवली आहे, व ती मथुरेला जमा म्हणजे आहे ती, तर तुम्ही हिचा तपास करा कोण आहे तर. मला तिथला नंबर दिला ताडेदादांनी मथुरेच्या महिला आयोगाचा. मी त्या मॅडमशी बोलणं केलं की मॅडम त्या मुलीचा मला फोटो पाठवा. मग मुलीचा मला त्या मॅडमांनी फोटो पाठवला आणि नाव पाठवलं. मग तो फोटो आणि नाव मी सर्व ग्रुपवर पाठवला. मला माझे खूप ग्रुप आहेत महिलांचे व जेंट्सचे पण अधिकाऱ्यांचे, त्या ग्रुपला टाकलं. मग ग्रुपला टाकल्यानंतर यांच्या शेजारी जे लोक राहत होते त्यांनी त्यांना दाखवलं की हे तुमची मुलगी आहे. मग ते माझ्या घरी आले की ही मुलगी माझी आहे. तर मग त्यांची मुलगी आहे ते सांगितलं. तर मी मथुरा पोलीस आयोगाच्या लेडीजला फोन केला, व्हिडिओ कॉल केला, वर या मुलीशी तिच्या आईवडिलांना बोलून दिलं की बा ही मुलगीला विचारलं की ही तुझे आई वडील आहे का. तर ही मुलगी रडायला लागली की माझे वडील आई आहे, मम्मी पप्पा कब आने वाले हो लेने को लिए. तर अशी हे रडत होती. तर मग त्यानंतर मी 110 नंबरवर एमर्जन्सी कॉलला फोन केला की बा अशी अशी मुलगी आमची मथुरेला आहे, तर प्लीज आम्हाला तिला इकडे आणण्यासाठी मदत करा. तर त्यांनी काही प्रोसिजर केली. ते म्हणत होते की बा आम्ही पाठवतो, पण 2 महिने झाले, पण म्हणजे काही अजून ती मुलगी आमच्या ताब्यात म्हणजे मिळाली नव्हती लॉकडाऊन असल्यामुळे. ते निवेदन थोडं त्यांचं हे झालं. मग ती मुलगी रडायची. मग मॅडम मला रोज कॉल करायच्या की मॅडम मुलीच्या आईवडिलांना पाठवा, मुलीच्या आईवडिलांना पाठवा. तर मी एक महिना त्या मुलीचा आता आधी तपास घेतला होता दादा, कारण 1 महिना तर त्या मुलीच्या आईवडिलांचा मला तपास मिळाला नव्हता. 1 महिन्यानंतर तो शोध मला लागला. मी खूप म्हणजे रात्रंदिवस त्यामध्येच होती की बाया मुलीचे आई वडील मिळायला पाहिजे आणि ती त्यांच्या लोक गेली पाहिजे. त्यानंतर मग मी वरणगाव पोलीस स्टेशन येथे मागच्या महिन्यामध्ये मथुरा बाल सुधारगृहातून एक फोन आला. त्या फोनमध्ये त्यांनी फोनवरून त्यांनी संपर्क केला आणि सांगितलं की मंगला सुरेश रमेश रणखांबे नावाची एक लहान मुलगी आहे 13 वर्षाची, ती त्यांना तिथे सापडलेली आहे आणि ती तिच्या आईवडिलांचं नाव आणि राहण्याचा पत्ता हे सिद्धेश्वर नगर वरणगाव इथले सांगत आहे. त्याप्रमाणे आपण त्याचा शोध घेऊन आम्हाला पुढचा रिप्लाय करावा असं त्यांनी संदेश दिला. त्या अनुषंगाने वरणगाव टाउन बीटचे बीट अंमलदार हवालदार तायडे यांनी सिद्धेश्वर नगरमध्ये राहणाऱ्या समाजसेविका आणि महिला दक्षता समितीच्या सदस्य सविता माळी यांना संपर्क केला आणि सिद्धेश्वर नगर परिसरात अशा नावाची कुठली मुलगी राहते का याबाबत चौकशी करून परत आम्हाला माहिती देण्याबाबत कळवले होते. त्यानुसार माळी मॅडम यांनी त्या भागात चौकशी केली, कसून शोध घेतला. शोधाअंती त्यांना मंगलाचे वडील रमेश रणखांबे आणि त्यांचे चुलते त्यांचं कुटुंब तिथे मिळून आलं. रणखांबे हे फिरस्ते असल्यामुळे त्यांना निश्चित असा पत्ता नव्हता. त्या याच्यात अतिशय परिश्रमाने सविता मॅडम यांनी त्यांचा पत्ता निश्चित केला. त्यानंतर त्या पोलीस स्टेशनला येऊन ती माहिती दिली. आपण संबंधित बालसुधारगृहाला ती माहिती अशी कळवली. त्यानंतर जी काही कायदेशीर प्रक्रिया झाली त्यामध्ये माळी मॅडम यांनी अतिशय मेहनत घेऊन, कारण की त्या मुलीचा कुठलेही जन्म नोंद किंवा कुठलेही आधार कार्ड किंवा ती ह्या कुटुंबाचा सदस्य असल्याची कुठलीही नोंद उपलब्ध नव्हती. या मुलीला तिच्या वडिलांनी गरिबीमुळे तिच्या मोठ्या मुलीकडे सांभाळ करण्यासाठी आग्रा येथे ठेवलं होतं. तिथे तिचा सांभाळ होत असताना तिथे तिची बहीण आणि ते तिचा सांभाळ करत होते. त्यांच्या घरांमध्ये काही तक्रारीवरून त्या मुलीचा कौटुंबिक छळ झाला. रमेश रणखांबे यांची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्यामुळे त्यांनी मुलीचा सांभाळ करणं त्यांच्याच्यानी शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी मुलीचा सांभाळ करण्यासाठी तिला तिच्या त्यांची मोठी मुलगी आग्रा येथे राहते त्याच्या कुटुंबाकडे दिलं होतं की हे मुलीचं सांभाळ करते. तिथे त्या मुलीच्या सांगण्यानुसार तिच्या जे मोठ्या बहिणीचे कुटुंबीय आहे आणि मोठी बहीण यांच्यात काही कारणावरून तिचा कौटुंबिक छळ होत होता. त्या छळाला कंटाळून ती तिच्या मूळ गावी येण्यासाठी ट्रेनमध्ये बसली. ट्रेनमध्ये चुकीच्या ट्रेनमध्ये बसल्यामुळे ती मथुराला पोहोचली आणि तिथे तिला RPFच्या पोलिसांनी पाहिलं आणि मग त्यांनी तिला कायदेशीर प्रक्रिया आणि बालसुधारगृहात ठेवलं होतं. त्यानंतर जे पुढे सांगितल्याप्रमाणे इतिहास होत होते.